नमस्कार, मी कुमारी रेणुका विनोद धुमाळ, श्री सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद इयत्ता 11वीची विद्यार्थिनी. विषय म्हणतीये माझे आवडते पुस्तक त्रिवेणी. सदा सद्ग्रंथानां श्रवण मनने ये विदधते नयन्तेवा कालं कविकृत विनोदैः प्रमुदिता. भ्रमं दूरीकुर्वन्ती च समुपदेशेन कुधिया स्वयं निर्भ्रांतत्वात् प्रभुपदरतास्ते सुकृतिनः. असं सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला देणारे ग्रंथ, पुस्तकं वाचण्याची मला लहानपणापासूनच भारी आवड. अगदी श्यामच्या आईपासून ते प्रज्वलित मनेपर्यंत मी अनेक पुस्तकं वाचली, मराठी वाचली आणि इंग्रजीही वाचली. पण या सगळ्या पुस्तकांपैकी मला भारताचा आत्मा प्रकाशित करणारं आणि भारतीय प्राचीन साहित्याचा उत्कृष्ट अनुवाद असणारं प्राध्यापक राम शेवाळकरांचं त्रिवेणी हे पुस्तक अगदी मनापासून भावलं. या पुस्तकात आहे ऋतुसंहार, मेघदूत, हंसदेवाचं मृगपक्षीशास्त्र अशा काही निवडक संस्कृत ग्रंथांचा उत्कृष्ट मराठी अनुवाद. ग्रीष्म ऋतूत आग ओकणाऱ्या उन्हात तप्त झालेल्या जमिनीवर तडफडणारा भुजंग विसावा शोधतो तो कुठे, तर हाडवैरी असणाऱ्या मोराच्या पिसाऱ्याखाली. म्हणजे प्रसंगी प्राणी आपलं हाडवैरही विसरतात. वर्षा ऋतूत पाण्याने जड झाल्यावर मेघ विंध्य पर्वताचा आश्रय घेतात. एवढंच नाही तर हेच आपलं आश्रयस्थान या कृतज्ञतेच्या भावनेने त्यावर वर्षाव करून त्याचा ग्रीष्मताप शांत करतात. खरंच निसर्गातल्या या सगळ्या घटकांकडून आपल्याला कितीतरी शिकण्यासारखं आहे. या प्राण्यांकडून, या पर्वतांकडून कृतज्ञतेची ही शिकवण आपण नक्कीच घ्यायला हवी. कवी कालिदासांनी ऋतुसंहारात प्रत्येक ऋतूचं अगदी अतुलनीय वर्णन केलं. शरद ऋतूतही अगदी दुपारच्या फुलांच्या सड्यामुळे आरक्त झालेली भूमी, सुंदर कमळांनी गजबजलेले जलाशय, कोवळ्या पालवीची शोभा वाढवणारे पुष्प सौंदर्य, साळीच्या पिकांनी आच्छादलेली शेत जमीन, हंस पंक्तींचे हार गळ्यात लालेल्या आणि मंथर गतीने वाहणाऱ्या नद्या मन अगदी प्रसन्न करतात. हेमंत ऋतूत हरणीच्या कळपाने नटलेली गावं शिवार, क्रौंच पक्षाच्या मधुर रवाने निनादून गेलेला गाव शिवारांचा आसमंत, शिशिर ऋतूतली मिष्टान्नाची रेलचेल, स्वादयुक्त साळी, गोड गोड ऊस, तर वसंतातलं भ्रमरगुंजन, कोकिळ कुजन, आंब्याच्या मोहरानं लदबदलेली झाडं, हे सगळं बघितलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. याच ऋतुसंहाराचा अगदी उत्कृष्ट अनुवाद प्राध्यापक राम शेवाळकरांनी या त्रिवेणी पुस्तकात केला. खरं तर हे पुस्तक वाचून माझं मन अगदी प्रसन्न झालं. भारतातल्या निसर्गाचं अगदी सुरेख वर्णन करणारं हे पुस्तक म्हणजे जणू ज्ञानाचा आणि आनंदाचा खजिनाच. हे पुस्तक वाचून त्या काळी भारतात असणारी उंच उंच वृक्षे, खळखळ वाहणाऱ्या नद्या, आकाशात गिरक्या घेणारे सुंदर पक्षी, वनात डौलाने फिरणारे प्राणी, पर्वतरांगा यांचं अगदी रमणीय चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग कालिदास हे महाकवी असून उत्कृष्ट चित्रकारही होते की काय, असंच वाटायला लागतं. कालिदासांनी मेघदूतात मेघाला अलकेचा प्रवासी बनवलंय. मेघदूतात वर्णन येतं ते उज्जैन, विदिशा, विंध्य पर्वत, हिमालय पर्वताचं, तर क्षिप्रा नदीपासून ते गंगा नदीपर्यंत सगळ्या नद्यांचं, निचूल, आम्र, जंबू यासारख्या वृक्षांचं, तर जाई, जुई, केतकी, कुंदा यासारख्या फुलांचं. खरं तर या त्रिवेणी पुस्तकात मला सगळ्यात जास्त भावलं ते म्हणजे हंसदेवाचं मृगपक्षीशास्त्र. आपल्या सगळ्यांनाच अरण्याबाबत नेहमीच आकर्षण असतं. वनशोभा आपल्याला मोह घालते. पण या अरण्यात किर्र झाडी, हिंस्त्र पशुपक्षी, वळवळणारे सरपटणारे प्राणी सुद्धा असतात. त्यातले काही प्रेक्षणीय, काही लोभस्वाणे, तर काही प्राणघातकही असतात. अशा अगदी सूक्ष्म कीटकांपासून ते अक्राळ विक्राळ प्राण्यांपर्यंत सगळ्या प्राण्यांचे रंग, रूप, आकार, प्रकार, लकबी, सवयी यांचं अगदी अचूक ज्ञान या ग्रंथातून मिळतं. या ग्रंथात सुमारे 127 पशु आणि 97 पक्ष्यांची लक्षणं सांगितली. म्हणजे अमर कोशात येणारी पक्ष्यांची नावे ही त्या पक्ष्यांची पर्यायी नावे नसून त्यामधल्या त्या जाती आहेत. आणि या जातींमधल्या भेदांचा अगदी बारकाईने अभ्यास हंसदेवाने या मृगपक्षीशास्त्रात केलाय. रे मयूर नृत्यसी रमणीयम, तव नृत्यम लोचन कमनीयम, त्वं विभसी राजस विहगानाम, त्वं हरसी मानस मनुजानाम. असे प्रेक्षणीय आणि लोभस्वाणी असणारे मोर आजकाल फक्त जंगलात आणि प्राणी संग्रहालयातच दिसतात. पण पूर्वी मात्र प्रत्येक घरात एक गृहमयूर असे. गृहमयूराची ही कल्पनाच मनाला अगदी भुरळ घालून जाते. खरं तर हे त्रिवेणी पुस्तक वाचून मला वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जाती कळाल्या. भारतात असणारं निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळालं. वृक्ष, वेली, पशु, पक्षी आणि निसर्ग देवतेचं हे सुंदर रूप बघून डोळ्याचे पारणेच फेटल्यासारखे वाटले. म्हणूनच ह्या ऋतुसंहार, मेघदूत, हंसदेवाचं मृगपक्षीशास्त्र अशा काही निवडक संस्कृत ग्रंथांचा अनुवाद असणारं हे त्रिवेणी पुस्तक मला अगदी मनापासून भावलं.
पण या पुस्तकात वर्णन केलेल्या भारतातल्या निसर्गाची आणि सद्यस्थितीत असणाऱ्या भारतातल्या निसर्गाची तुलना करताना मात्र कुठेतरी असं वाटतं की खरंच भारतात असणारा तो समृद्ध निसर्ग आज हळूहळू लोप पावत चाललाय. आजकाल सारस, चातक, चकोर, पिंगळा यासारखे दुर्मिळ पक्षी फार क्वचितच दिसतात. दिवसेंदिवस ह्या पक्ष्यांच्या जाती नष्ट होत चालल्यात आणि म्हणूनच या पक्ष्यांचं जतन आणि संवर्धन करणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. साहित्यकारांनी केलेल्या वर्णनामुळे आपली कुतूहलपूर्ती होते, निसर्गाबद्दलचा आपलेपणा वाढतो. पण साहित्यातलं संपन्न पर्यावरण आणि सध्या असणारं आपलं पर्यावरण यामधली दरी मात्र विचार करायला लावते आणि मला असं वाटतं की कुठेतरी आज हीच दरी कमी करण्याची गरज आहे. चला तर मग तुम्ही आम्ही सर्वजण मिळून पर्यावरण संवर्धनाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करूया.